नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या इंडियन कल्चर रेसिपी चॅनल मध्ये। आज तुम्हाला माझी बेस्ट फ्रेंड अपेक्षा गागस बीटचा वडा दाखवणार आहे। आपण बीटचा वडा तयार करतोय, त्याच्यासाठी आपल्याला किसलेले बीट एक वाटी, ओल्या नारळाचं चव एक वाटी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, दोन चमचे तूप आणि थोडं वेलची पूड। आणि आपण आता सुरुवात करतोय। प्रथम आपण दोन चमचे तूप टाकतोय पॅनमध्ये। मी पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि एक वाटी नारळाचं चव, ओल्या नारळाचं असलं तरी चालेल, ड्राय असलं तरी चालेल। तुपात परतळून घ्यायचं ते। त्यात आपण एक वाटी बीट, किसलेले बीट आहे, पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण त्याला पडतळत राहायचं। एक वाटी साखर त्यात घालतोय। मंद आचेवर ड्राय होईपर्यंत, एक जीव होईपर्यंत ते आपण पडतळून घ्यायचे। आता हे मिश्रण घट्ट होत आलंय, मंद आचेवर एकदम घट्ट होईपर्यंत ते आपण ढवळत राहायचे। आणि त्यात नंतर त्यात मिल्क पावडर टाकते। वेलची पूड टाकते। झाले आहेत आपले हे बीट, शरीरासाठी आवश्यक आहे, रक्तवाढीसाठी, रक्तशुद्धीकरणासाठी। व मुलांना तर अजिबातच बीट आवडत नाही, पण असं वेगळं काहीतरी करून दिलं तर ते आवडीनेच खातात। आता हे आपलं घट्ट होत आलेलं आहे, पूर्ण पाणी त्याच्यातलं निघून जायला पाहिजे। साधारण किती वेळ? साधारण अर्धा तास लागतो आपल्याला पूर्ण प्रोसेस होईपर्यंत। आता होत आले आपलं ते, अगदी मंद चाचेवर करायचं, नाहीतर त्याला करपतो ते खालून। आता आपण हे प्लेटला तूप लावून घेऊया। कशासाठी तूप लावतो आपण प्लेटला? ते वड्या चिपकू नये म्हणून। बघा, आता हे मिश्रण आपलं पूर्ण घट्ट होत आलेलं आहे आणि त्यात आपल्याला चमच्याला असं घट्ट लागतं, ते समजतं की आपलं आता झालेलं आहे, पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे पूर्ण। आणि आता आपण ते डिशला तूप लावलेलं आहे चिपकू नये म्हणून, आणि आता ते त्यात वड्या पाडण्यासाठी आपण टाकतो आहे। हे वड्या पाडण्यासाठी आपण पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे आणि घट्ट होत आलेले आहे ते। आता वरून आपण त्याच्यावर बदामाचे काप आणि काजूचे काप टाकतोय शोसाठी। टाकले तरी नाही टाकले तरी चालतात, आपल्याला जसं हवं असेल तसं आपण डेकोरेशन करू शकतो त्याच्यावर। आता आपण याच्या वड्या पाडूया आणि थंड झाल्यानंतर 10-15 मिनटं बाहेरच ठेवूया। थंड झाल्यानंतर आपण त्या काढून घेऊया। बाहेरच ठेवायचं आहे की फ्रीजमध्ये ठेवायचं? बाहेरच ठेवूया, फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। बीटची वडी आपली आता सेट झालेली आहे आणि आपण ती काढून घेतोय। बीटच्या वड्या आता आपल्या तयार आहेत, त्या कडक आणि क्रिस्पी सुद्धा झालेल्या आहेत आणि मी त्या आता टेस्ट करते। आपली आजची रेसिपी आता झालेली आहे,
ती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा, लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी घरी ट्राय करा।